मित्रांनो नमस्कार एक प्रेरणादायी कथा तुमच्यासाठी तीन मुलींची प्रेरणादायी काळी एका विचित्र भारतीय गावात आयशा राहुल आणि प्रिया नावाच्या तीन मैत्रिणी राहत होत्या ते त्यांच्या अविचल दृढनिश्चयासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीत लवचिकतेसाठी ओळखले जात होत्या एके दिवशी त्यांनी अशा संधीला अडखळले की त्यांचे जीवन कायमचे बदलू शकते एक प्रतिष्ठित उद्योजकता स्पर्धा ज्याने त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वास्तवात बदलण्याची संधी दिली संभाव्यतेबद्दल उत्साहित त्यांनी मनापासून भाग घेण्याचे ठरवले तथापि त्यांना लवकरच लक्षात आले की त्यांच्याकडे संसाधने आणि मार्गदर्शनाचा अभाव त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतो आत्मविश्वास आणि करिश्माई मित्र असलेल्या आयुष्याने निराश न होता आपल्या कौशल्य आणि मार्गदर्शनासाठी ओळखले जाणारे यशस्वी उद्योजक श्री कपूर यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला तिच्या मन वळवण्याच्या कौशल्याने आयशाने श्री कपूर यांची भेट घेतली आणि उत्कटतेने त्यांच्या कल्पना आणि आकांक्षा स्पष्ट केल्या त्यांच्या दृढनिश्चयाने प्रभावित होऊन श्री कपूर यांनी त्यांच्या संपूर्ण उद्योजकीय प्रवासात त्यांचे मार्गदर्शन करण्याचे मान्य केले दरम्यान राहुल परिश्रमशील आणि सावध विचारवंत बाजार संशोधन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसाय योजना सुधारण्यासाठी अगणित तास समर्पित करत होता त्यांनी ग्राहकांच्या ट्रेंडचे विश्लेषण करून संभाव्य स्पर्धकांची ओळख करून आणि त्यांच्या उपक्रमाला वेगळे बनवण्याचे मार्ग आखण्यात कोणतीही कसर सोडली नाही राहुलच्या समर्पणामुळे आयशा आणि प्रिया यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी त्यांच्या कल्पनांना पॉलिश करण्यासाठी एकत्र अथक परिश्रम केले प्रिया या तिघांच्या कल्पक आणि साधनसंपन्न सदस्याने त्याची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गावर विचारमंथन केले तिने तिच्या काल्पनिक स्वभावाचा उपयोग दृष्टदृष्ट्या आकर्षक साधीकरणे ब्रेशर आणि प्रोटोटाईप तयार करण्यासाठी केला ज्याने त्यांच्या दृष्टीचे सारे खरोखरच कॅप्चर केले प्रियाच्या सर्जनशीलतेने त्यांच्या कल्पनांना तेजस्वी स्पर्श केला आणि संभाव्य गुंतवणूकदारांना ते आणखी आकर्षक बनवता आले सबमिशनची अंतिम मुदत जसजशी जवळ आली तसतसे आयशा राहुल आणि प्रिया न्यायाधीशासमोर त्यांचा उपक्रम सादर करण्यास तयार होते त्यांनी त्यांची व्यवसाय योजना बाजार विश्लेषण आणि उत्पादनाचे प्रोटोटाईप शेअर केल्यामुळे त्यांना उत्साह आणि अस्वस्थता यांचे मिश्रण वाटत होते निकालांची आतुरतेने वाट पाहत आठवडे महिन्यात बदलले शेवटी तो दिवस आला आणि त्यांनी ती बातमी मिळाली ज्यांची ते आतुरतेने वाट पाहत होते त्या तिघांनी स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते त्यांची मेहनत जिद्द आणि सहकार्याची भावना फळाला आली आनंदाने भारावून त्यांनी त्यांच्या यशाचा एकत्रित आनंद साजरा केला हे जाणून की त्यांनी मार्गात अनेक आव्हानावर मात केली आहे स्पर्धेच्या अंतिम फेरीची तयारी करत असताना आयशा राहुल आणि प्रिया यांनी एकमेकांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणे सुरू ठेवले त्यांनी त्यांच्या खेळपट्ट्यात चोख केल्या त्यांची विपण रणनीती सुधारली आणि ते ज्या प्रवासाला सुरुवात करणार होते त्याचा उत्साह स्वीकारला त्यांची कथा उत्कटतेने लवचिकतेने आणि मित्रांच्या अटळ पाठिंब्याने स्वप्ने सत्यात उतरू शकतात हे एक शक्तिशाली स्मरणपत्र म्हणून काम करते आयशा राहुल आणि प्रिया यांनी सांघिक कार्याचे खरे सार उदाहरण दिले आणि सिद्ध केले की जेव्हा प्रतिभावान व्यक्ती एकत्र येतात तेव्हा ते अडथळ्यावर मात करू शकतात आणि त्यांच्या उद्योजकीय प्रयत्नामध्ये विलक्षण यश मिळू शकतात मित्रांनो ही होती कथा जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद